केबीसी घोटाळा प्रकरणाचा सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण या दोघांना नांदेड पोलिसांच्या ताब्यात चौकशीसाठी दिले जाणार आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने तसे आदेशच दिले आहेत. या ठकसेन दाम्पत्याविरोधात नांदेडमध्ये 5 गुन्हे आणि 350 तक्रारी दाखल आहेत. दरम्यान या दोघांची पोलीस कोठडी आज संपली. पुढच्या तपासासाठी त्यांना न्यायालयीन कोठडी दिली जाणार आहे आणि या दोघांचा ताबा मिळावा यासाठी नांदेड पोलिसांनी अर्ज केला होता. नांदेड पोलिसांनंतर या दोघांना परभणी पोलिसांच्या ताब्यातही दिलं जाणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.